सामना सुरू झाल्याचे पंचाधिक होऊन गेले. पहिली कडाई घेऊन जातो देवी प्रमाणेच भैरवनाथ मोड संघाचा रोहित लाड. अतिशय सूर्य कसा खेळ करणारा, सुंदर असा खेळ करणारा, आपल्या संघाच्या विजयात बहुमूल्य असं योगदान देणार रोहित. यशवंत क्रीडा मंडळ करजगाव यांच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये अंतिम विजयी ठरलेला भैरवनाथ मुरुडचा संघ पाहायचा चालू स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख असा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला होता तो रोहित लाड्याचा. तोच रोहित आपली कसा करतो कृपया आपण जर्सी इन करूनच सामन्यामध्ये खेळ करायचा आहे. नवीन नियमानुसार आपल्याला नियम बंधनकारक असेल याच्या पण नोंद घ्या. सामना सुरू झाल्याचे पंचांनी खून केले. चार नंबरची जर्सी प्रदान केल्या तळपटूने. आता मात्र सुरेख अशी पकड होत आहे, सुंदर अशी पकड. बॅटरबाजचे पंच गुण करतायत, गुण जमा होतोय. भैरवनाथ मुरुड संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडले. अतिशय सुरेख असा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे दोन्ही संघांकडून. दोन्ही तुल्यबळ असे संघ आहेत, एक आक्रमक अशी लढत आपल्याला नक्कीच अपेक्षित आहे. त्याच प्रकारची भैरवनाथ मुरुड या संघाकडून होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. चढाई करतो तो 15 नंबरची जर्सी प्रदान केलेला रोहित लाड. आक्रमक असा खेळ करणार, आपल्या संघाच्या विजयात बहुमूल्य असा योगदान देणार रोहित. आपली खेळी सजवतोय, अतिशय सुरेखाची खेळी आहे, सुंदर अशी खेळी. जेव्हा मध्यरक्षकाला टिकण्याची कोण करतोय, खेळाडू मान्य करतोय, दरम्यान पंच एक खेळाडूला नक्कीच बाद ठरवण्यात गुण जमवतोय. भैरवनाथ मुरुड संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडले. दरम्यान चढाई करतोय पद्मावती वन संघाचा चढाईपटू. भैरवनाथ संघाच्या क्षेत्ररक्षण आपल्या आता सुरेख अशी पकड आहे, सुंदर अशी पकड. क्षेत्ररक्षण भेटण्याचा आटोकाट असा केलेला प्रयत्न, परंतु तेवढं तगडा असा क्षेत्ररक्षण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. भैरवनाथ मुरुड या संघाकडून हैदराबादची पंच गुण करतोय, गुण जमा होतोय. भैरवनाथ मुरुड संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडले. दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा 15 नंबरची जर्सी प्रदान केलेला रोहित लाड. चार खेळाडूंचं क्षेत्ररक्षण त्याच्या समोर आहे. क्षेत्ररक्षणाची पाहणी करत आपल्या खेळीला सुरुवात करते तो 15 नंबरची जर्सी प्रदान केलेला रोहित लाड. भैरवनाथ मुरुड संघाचा भरवशाचा आघाडीचा असा चढाईपटू. कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता रोहित माघारी वळतोय प्रत्युत्तरला चढाईसाठी. पद्मावती वरण संघाचा चढाईपटू. आणि आता मात्र सुरेख अशी पकड आहे, सुंदर अशी पकड रोहितची आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सफाई पकडली पकड रोहितची आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. रायडरबादचे पंच गुण करतायत, गुण जमा होतोय. भैरवनाथ मुरुड संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडते. दरम्यान चढाईचा भार होतोय तो 15 नंबरची जर्सी प्रदान केलेला रोहित. आघाडीचा असा चढाईपटू. तीन खेळाडूंची क्षेत्ररक्षण पाहायचंय कशा प्रकारची खेळी करणार. आणि आता मात्र सुरेख अशी खेळी आहे, हुशारीने चतुर्याने केली आहे खेळी रोहितची नक्कीच पाहायला मिळते. आणि आता मात्र सुरेख अशी पकड करण्याचा प्रयत्न रोहितचा बसला जातोय. दोन खेळाडूबाजची पंचारी गुण गेले, दोन गुण जमा होत आहेत. पद्मावती वनन संघाच्या खात्यामध्ये दोन गुणांची भर पडली. अतिशय सुरेख अशी चतुराने केलेली खेळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते ती वनन संघाकडून. चालू सामना संपताच होणारा पुढील सामना शिवसई कबड्डी संघ वडाळ विरुद्ध सीमादेवी कबड्डी संघ सांदुरे. दोन्ही संघाला पहिला पुकार आहे. संघ नायक आणि संघ तालुकास्तरीय मॅटवरील कबड्डी 11 रुपये याचे पुरस्कार संदीप सावंत, हॅरिसन पार्क औषधांचे गाव विक्रेते सिंधीराज, संजय किरणकर, सानिका आय केअर सेंटर यांच्याकडे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेला. त्याप्रमाणे आकर्षक सायनस सेवा मंडळ, सायनस सेवा मंडळ ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ यांच्याकडून हा चषक पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा रोख पारितोषिक 7,777 रुपये पुरस्कार ते JCS कन्स्ट्रक्शन जळगाव, प्रोप्रायटर श्री रवी हरिचंद्र पाते. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा जो आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतोय जे पुरस्कार ते आहे श्री सायनस सेवा ग्रामस्थ मुंबई मंडळ यांच्याकडून हा चषक पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ याच्यासाठी जे आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचे पुरस्कार ते प्रणित सुभाष बारे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील संपूर्ण सन्मान चिन्हाचे पुरस्कार आहेत ओंकार चंद्रकांत जगदाळे. सर्व पुरस्कर्त्यांचे श्री सायनस सेवा मंडळ गोळवाडी मौजेदार यांच्या वतीने मनपूर्वक आभार. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय. भैरवनाथ मुरुड संघासाठी तिसरी चढाई घेऊन आलाय तो चढाईपटू. अतिशय सुरेख अशी खेळी करतोय, खोलवर अशी खेळी करतोय. गुणांची भर पडली. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय. पद्मावती वडन संघासाठी 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू पाहायचं कशा प्रकारचा गुण प्राप्त करणार आहे. तिसरी चढाई घेऊन आला. या चढाईमध्ये गुण प्राप्त करण्याची गरज आहे ती चढाईपटूला. आणि आता मात्र सुरेख अशी खेळी आहे, सुंदर अशी खेळी. चौडा पकड करण्याच्या प्रयत्नात रोहित बाद होतोय. मोठा धक्का पुन्हा एकदा मिळतोय भैरवनाथ मुरुड संघाला.
अतिशय रंगतदार उत्कंठा होता कसा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. दोन्ही तुल्यबळ असे संघ आहेत. अनेक वर्षे कबड्डी खेळाशी संलग्न असणारे असे खेळाडू आपल्याला त्यांच्या संघामध्ये नक्कीच पाहायला मिळतात. एक सामना अटीतटीचा रंगतदार होणार आहे. मला तर शंका वाटत नाही या दरम्यान चढाई करतोय तो. 4 नंबरची जर्सी प्रदान केला पद्मावती वरण संघाचा चढाईपटू. 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षण आहे. कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता चढाईपटू मागायला वळणार प्रत्येकाला चढाईसाठी. 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू भररात मोठ संघाचा आपली खेळ सजवण्यासाठी तयार झाला आहे. कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करता संत सावध संयमाची खेळी करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. साईनाथ सेवा मंडळ गोळवाडी भोजे दापोली यांच्या वतीनं शिमगाचा औचित्य साधून भरवण्यात आलेली भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. गोळवाडी नगरीमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे क्रीडा रसिकांचे मी साईनाथ सेवा मंडळ गोळवाडी यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. 3 दिवस रंगणारी सजणारी अशी स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आकर्षक सजवलेली अशी क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते. नीटनेटक आयोजन नियोजन संयोजन यांनी नटलेली अशी स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि कोण या स्पर्धेचा अंतिम विजय होणार आपल्याला कळणार आहे. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा आलाय तो पद्मावती वळण संघासाठी. पद्मावती वळण संघाचा चढाईपटू 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली खेळी सजवतोय. आयच्या कशा प्रकारचा गुण प्राप्त करणार आहे. प्रो कबड्डीच्या नियमानुसार तिसरी चढाई घेऊन आला आहे. या चढाईमध्ये गुण प्राप्त करण्याची गरज आहे. ती चढाई पटवला 4 खेळाडूंच्या क्षेत्रात कशा प्रकारचे खेळ होते. आणि आता मात्र सूर्य कशी पकड होत आहे. सुंदर अशी पकड आपल्याला 4 खेळाडूंमध्ये पाहायला मिळत आहे. रायडर बाजची पण गुण करतात. गुण जमा होतो आहे. दरम्यान तिसरा चढायचा इशारा येतो तो प्रदान केला चढाईपटू. कापायच्या कशा प्रकारची खेळी करणार आहे. सर्व मोलाची स्थिती या चढाईमध्ये गुण प्राप्त करण्याची गरज आहे. 4 खेळाडूंचा बळ त्याच्या क्षेत्राशी आणि त्याच्या समोर आहे. आता मात्र सूर्य कशी पकड होतोय. सुंदर अशी पकड. 4 खेळाडूंमध्ये सूर्य कशी पकड आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. ती पद्मावती वळण संघाकडून कोण करताय. गुण जमा होतोय. पद्मावती वळण संघाच्या खात्यामध्ये कोणाची नक्कीच भर पडते दरम्यान चढाईसाठी. पद्मावती वनन संघाचा 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू पाहिजे कशा प्रकारची खेळी करणार आहे. 4 खेळाडूंचं बला त्याचं क्षेत्ररक्षण त्याच्या समोर आहे. ते भरणार मृढ संघाचं पाहिजे कशा प्रकारची खेळी करणार आहे. 2-1 साखळी 2 खेळाडू स्वतंत्र उभे अशी क्षेत्ररक्षण आखली ती भरणार मृढ संघाने. कोणत्याही प्रकारचा प्रतिक्रम न करता चढाईपटू माघारी वळतोय प्रत्युत्तराला चढाईसाठी. भैरवनाथ मुरुड संघाकडून 2 नंबरची जास्ती प्रदान केलेला चढाईपटू 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली खेळी सजवण्यासाठी तयार झाला. सूर्य कसा रंगतदार सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पद्मावती वर्णन विरुद्ध भैरवनाथ मुरुड असा रंगणारा सामना चढाईसाठी. पद्मावती वर्णन संघाचा चढाईपटू काही दिवसापूर्वी यशवंत मंडळ करजगाव यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये अंतिम विजय ठरलेला असा भरनाथ मुरुडचा हा संघ आहे. पाहिजे चालू स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय सूर्य कसा खेळ आपल्याला त्या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाला होता. त्याच खेळाची पुनरावृत्ती या स्पर्धेमध्ये झाली तर अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं. एक चांगल्या प्रकारचा संघ आहे. दापोली तालुक्यातील नावाजलेला असा संघ आहे. अनेक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचणार असा संघ आहे. त्याच प्रकारचा संघ त्यांच्या समोर आहे तो पद्मावती वळणचा संघ. अनेक वर्ष कबड्डी खेळाशी संलग्न असणार असा संघ आहे. कोणत्याही क्षणी सामन्यामध्ये येण्याची जिद्द चिकाटी असणार असा संघ आहे. पद्मावती वनांचा हा संघ नक्कीच पाहायला मिळणार आहे. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा आहे. 4 नंबरची जर्सी प्रदान केल्या पद्मावती वनांचा चढाईपट्टो पाहिजे कशा प्रकारची खेळी करणार आहे. आणि आता मात्र सूर्य कशी पकड होत आहे. सुंदर अशी पकड. सूर्य सफाई कायपणे केली. चवडा पकड आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. भरवणार मूड संघाकडून आणि रोहित पुन्हा एकदा मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा येतो भरवणार मूड संघासाठी. आता मात्र सूर्य कशी खेळी आहे. सुंदर अशी खेळी. एक गुण प्राप्त झाल्याची पंच गुण करतायत. गुण जमावत आहे. मुरुड संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडली. अतिशय सूर्य कुशलीने केली ती खेळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते मुरुड संघाकडून. दरम्यान चढाईसाठी पद्मावती वळण संघाचा चढाईपटू भरनाथ मुरुड संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली खेळी सजवण्यासाठी तयार झाला आहे. चालू सामना संपता तोडणारा पुढील सामना डॉका मध्ये येतोय.
दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला की पंचाने खून केले पहिल्या सत्राचा चार गुणांची महत्त्वपूर्ण अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळाली भैरवनाथ मुरुड या संघाकडे पाहिजे दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारच्या घडामोडी कशा प्रकारची धावणी आपल्याला चालू सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे दोन्ही तुल्यबळ असे संघ आहे कर्मक अशी लढत आठी तटीची अशी लढत रसिकांना नक्कीच अपेक्षित आहे त्याच प्रकारची सुरुवात पाय त्याच प्रकारचं पहिलं सत्र आपण पाहिलेलं आहे चार गुणांची महत्त्वपूर्ण अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळाली भैरवनाथ मुरुड या संघाच्या खात्यात आयच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे दुसऱ्या सत्रातील पुढची चढाई घेऊन आला तो रोहित लाड बऱ्याचशा वेळानंतर चढाईचा भार होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय बऱ्याच वेळ मैदानाच्या बाहेर असा रोहित पुन्हा एकदा मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतं तीन खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली खेळी सुरवण्यासाठी तयार झाला आहे तो रोहित लाड दोनची एक सगळे एक खेळाडू स्वतंत्र उपाशी क्षेत्ररक्षण आखली ती पद्मातील वनान्य संघानं दरम्यान चढाई करतोय तो 15 नंबरची जर्सी परिधान केला रोहित लाड कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करता संत सावस सीएमएची खेळी संपवत रोहित आपल्या संघ सरकारसाठी पद्मावती वदन संघाकडून 7 नंबरची जर्सी प्रदान केला चढाईपटू आपली खेळ सजवतो आता मात्र सूर्य कशी पकड होत आहे सुंदर अशी पकड होत आहे मध्यरक्षक आणि कोपरा रक्षकांचा सूर्य कसा तालमेळ दरम्यान सुंदर अशी पकड आपल्याला नक्कीच पाहायला मिळते भैरवनाथ मुरुड या संघाकडून रणरबाजची पंच कोण करतात गुण जमा झाला आहे भैरवनाथ मुरुड संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडली आहे दरम्यान चढाई करतोय रोहित दोन खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात पाहिजे कशा प्रकारची खेळी करणार तो रोहित सूर्य कशी खेळी करतोय सुंदर अशी खेळी करतोय आणि आता मात्र खेळी येते रोहितची सुंदर अशी खेळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते एकूण प्राप्त करून रोहित माघारी वळतोय गुण जमा होतोय भरणा गुण संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडली एकूण एक खेळाडू पद्मावती वडान संघाचा पाहिजे किती संघ सहकार्यांना मैदानात आणण्यात त्याला यश येणार आहे आणि आता मात्र सूर्य कशी पकड होत आहे सूर्य कशी पकड सुंदर अशी पकड आपल्याला नक्कीच पाहायला मिळते बोनस गुण प्राप्त करून चढाईपट बाद होतो एकूण जमावणार आहे पद्मावती वनन संघाच्या खात्यात तर तीन गुणांची भर पडणार आहे भैरवनाथ मुरुड संघाच्या खात्यामध्ये दुसऱ्या सत्राला लोन येतोय तो पद्मावती वनन संघावर पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या उत्साहानं संघ खेळण्यासाठी नक्कीच सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय अनेक वर्षाचा अनुभव संघाच्या पाठीशी आहे चालू स्पर्धेमध्ये कामगिरी करताना संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय कोणत्याही क्षणी सामन्यात परत येण्याची जिद्द चिकाटी असणारा असा संघ आहे तो पद्मावती वनांचा संघ दरम्यान बोनस गुण प्राप्त झाल्याचे पंच कोण करतात बोनस गुण जमा होत आहे दरम्यान एक टेक्निकल गुणांची भर पडते भैरवनाथ मुरुड संघाच्या खात्यामध्ये चढाईसाठी पद्मावती वनन संघाचा चढाईपटू आपली खेळी सजवत आहे भैरवनाथ मुरुड संघाच्या क्षेत्ररक्षणा समयानंतर सामना सुरू झाल्याची पंचांनी कोण केले पुढची चढाई घेऊन गेले तो रोहित लाड भैरवनाथ मुरुड संघाचा आघाडीचा भरोशाचा असा चढाईपटू रोहित आपल्या संघाच्या विजयात बहुमूल्य असं योगदान देणार रोहित आपली खेळ सजवण्यासाठी तयार झाला पद्मावती वडन संघाच्या क्षेत्ररक्षणात अतिशय रंगतदार उत्कंठा वर्गाचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो रोहित कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता रोहित माघारी वळतोय प्रत्युत्तरला चढाईसाठी पद्मावती वडन संघाचा चढाईपटू भैरवनाथ मुरुड संघाच्या क्षेत्ररक्षणात अतिशय तुल्यबळ असे दोन्ही संघ आहेत एक आक्रमक अशी लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे सूर्य कशी खेळी सुंदर अशी खेळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते ती पद्मावती वदन या संघाकडून 6 नंबरची जर्सी प्रदान केला चढाईपटू आपली खेळी सजवत आहे कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता माघारी वळतोय प्रत्युत्तरला चढाईसाठी रोहितला 15 नंबरची जर्सी प्रदान केली आहे रोहित आपली खेळी सजवण्यासाठी तयार झालाय प्रतिस्पर्धी संघाला आज मात्र आणत आपल्या खेळीला सुरुवात करतो तो रोहित लाड भैरवनाथ मुरुड संघाचा भरोशाचा आघाडीचा असा चढाईपटू सामना संपायला शेवटची 5 मिनिटे गुणफलक आहे शेवटच्या 5 मिनिटाला गुणफलक आहे 7-17 मुरुड 17 वणन 7 10 गुणांची महत्वपूर्ण आघाडी शेवटच्या 5 मिनिटाला भैरवनाथ मुरुड या संघाकडे आहे पाहिजे 5 मिनिटांचा तरा दरम्यान चढाई करतोय तो पद्मावती वणन संघाचा तरा पडतो आणि आता मात्र सूर्य कशी पकड होत आहे सुंदर अशी पकड सांगे पकडीचा सूर्य कसा नमुना पेश केला जातोय तो भैरवनाथ मुरुड या संघाकडून रायडरबाजी पंच कोण करतात गुण जमा होतोय मुरुड संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडले दरम्यान चढाईसाठी 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू भैरवनाथ मुरुड संघाचा आपली खेळी सजवण्यासाठी तयार झालाय निदान पार करा संत सावत संयमेशी खेळी करतोय पद्मावती वरण संघाच्या क्षेत्ररक्षणात चालू सामना संपता चढणारा पुढील सामना शिवसाई कबड्डी संघ वनन विरुद्ध सीमादेवी कबड्डी संघ सालदुरे दोन्ही संघांना दुसरा पुकार देण्यात आला आहे संघ नायक आणि संघ व्यवस्थापक
आपल्या खेळाडूंना खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार ठेवायचं आहे. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटे. सामन्याचे सरपंच तुषार पाटील दोन्ही संघांसाठी चालू सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहे अनुभवी पंच सत्यवान दळवी सर पंच आणि पंच प्रमुख जे स्पर्धेचे काम पाहत आहे त्याप्रमाणे पंच म्हणून काम पाहत आहे शिरसागर सर प्राप्त झाल्याची पंच खून करतात गुण जमा होतोय पद्मावती वळण संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडले शेवटच्या क्षणाला खेळ उंचावण्याची गरज आहे ती पद्मावती वळण संघाला शेवटच्या 5 मिनिटाला 10 गुणांनी पिछाडीवर आहे पद्मावती वळणचा संघ पाहायचा कशा प्रकारे पिछाडी भरून काढणार आहे 5 मिनिटांचा खेळ सुरू झालेला आहे 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला भैरवनाथ मूळ संघाचा चलाईपट आपली खेळ सजवत आहे पद्मावती वरण संघाच्या क्षेत्ररक्षणात अतिशय सुरेख असा खेळ आपल्याला दोन्ही संघांकडून शेवटच्या सामना संपायला शेवटचे 3 मिनिटे 3 मिनिटांचाच वेळ बाकी आहे दोन्ही संघांसाठी शेवटच्या 5 मिनिटाला महत्वपूर्ण 10 गुणांची आघाडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले थोडी समयानंतर सामना सुरू झाल्याची पंचाने कोण केले चढाईसाठी पद्मावती वरण संघाचा चढाईपटू पाहायचा संघाची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू थोडासा संघाला गुण प्राप्त केल्याची कोण करतोय गुण घेऊन भर पडली तिसरी चढाई घेऊन आला 12 नंबरची जर्सी प्रदान केल्या मुरुड संघाचा चढाई पडतो पाहिजे कशा प्रकारची खेळी करणार आहे कशा प्रकारचा गुण प्राप्त करणार आहे आपल्या संघाच्या खात्यामध्ये करोजा मुरुडची स्थिती आहे ती चढाई पटोसाठी तिसरी चढाई घेऊन आला आणि या चढाईमध्ये गुण प्राप्त करण्याची गरज आहे ती चढाई पटोला पाहिजे 7 खेळांचं बलाट्याचं क्षेत्र त्याच्या समोर आहे पद्मावती वडन संघाचं पाहिजे या क्षेत्रशील भेटण्याचा कशा प्रकारचा प्रयत्न करणार 12 नंबरची जर्सी प्रदान केला चढाई पटू आणि आता मात्र पैकी पकड करण्याच्या प्रयत्नात खेळाडू बाजू काही गुण जमा होत आहे तो मुरुड संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडले सामना संपायला शेवटचे 2 मिनिटे 2 मिनिटाचाच वेळ बाकी आहे तो दोन्ही संघांचा आणि आता मात्र अशी पकड होत आहे सुंदर अशी पकड मुरुड संघाकडून रायडर बाजची पंच कोण करत आहे गुण जमा होत आहे मुरुड संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडली आहे दरम्यान चढाईसाठी रोहित भरनाथ मुरुड संघाचा आघाडीचा भरोशाचा असा चढाईपटू रोहित संत सावस संयमेशी खेळी करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं आपल्या संघाकडे असणारी आघाडी अबाधित राखण्याचा त्याचा आटोकाट असा प्रयत्न आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो तो रोहितचा शेवटच्या 5 मिनिटाला 10 गुणांची महत्वपूर्ण अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळाली होती भरनाथ मुरुड संघाच्या खात्यामध्ये शेवटच्या क्षणाचा निर्णय काय असणार आहे दरम्यान सुरेख असा खेळ चालू सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय तो भैरवनाथ मुरुड या संघाकडून आकर्षक अशा चढाई आणि अभेदस क्षेत्र रक्षण त्यामुळे संघ एक चांगल्या प्रकारची आघाडी घेतली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल सामना संपायला शेवटचे मिनिट शेवटच्या मिनिटाचा खेळ सुरू झालेला आहे पाहायचं शेवटच्या क्षणाचा काय निर्णय असणार एक गुण जमा होते पद्मावती वळण संघाच्या खात्यामध्ये दरम्यान क्रीडानगरी चालू स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह जे आपल्याला प्राप्त झाले त्याचे पुरस्कर्ते ओंकार ऊर्फ बंटी जगदाळे यांचं शुभारंभ झालंय मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे.